नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टार्ट केलेला आहे प्रॅक्टिस सेट 2.1। प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन घेतला आपण, त्यानंतर सेकंड क्वेश्चन स्टार्ट केला। आणि सेकंड मधला आपण फर्स्ट क्वेश्चन घेतला, त्या म्हटला आहे सेकंड 3x² - 5x + 3 विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन। खाली दिलेले कोणते कोणते क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते चेक करा। जर क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर त्याने तीन कंडिशन सॅटिस्फाईड करायला पाहिजे। पहिली कंडिशन आहे आपल्याकडे पॉलिनोमियल हॅविंग ओनली वन व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल पाहिजे। सेकंड कंडिशन आहे आपल्याकडे मॅक्झिमम पॉवर 2 पाहिजे, एबीसी रियल नंबर पाहिजे आणि ए 0 नाही पाहिजे। तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाईड केल्या तर दिलेलं जे इक्वेशन आहे ते क्वाड्रेटिक इक्वेशन राहील। तर आपण चेक करू आधी, तर आपण याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये बघा, सर्वात आधी जे दिलेले इक्वेशन मध्ये ऍडिटिव्ह घेऊन घ्यायचं, मी घेऊन घेतो आहे 3x² - 5x + 3 = 0। त्यानंतर दिलेले इक्वेशन चे कंपेरिजन करून घ्यायचे, कंपेरिंग विथ दिलेले इक्वेशन चे कंपेरिजन करून घ्यायचे ax² + bx + c = 0। आता कंपेरिजन करा, x² च्या बाजूला a आहे, इथे x² च्या बाजूला b, म्हणजे याची व्हॅल्यू किती आपल्याला पाहावं लागतं। इथं a आहे, इथे 3, म्हणजे याची व्हॅल्यू किती आपल्याला c, a याला आपण लिहू शकतो a = 3। नंतर x च्या बाजूला असते b, इथे बाबा x च्या बाजूला किती आहे -5, म्हणजे b किती आपल्याला -5। शेवटी असते c, c बाबा किती आहे 3, म्हणजे c किती आपल्याला a b c तिन्ही याचे आपल्या कंडिशन चेक करायचे आहे। कंडिशन चेक करा, पण पहिली कंडिशन काय, पॉलिनोमियल हॅविंग ओनली वन व्हेरिएबल, पॉलिनोमियल मध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे। चेक करा बरं एकच व्हेरिएबल आहे का, चेक करा बरं इथं x आहे इथे x आहे, असं झालं का x1 आहे y1 आहे, एकच व्हेरिएबल आहे। x मध्ये असलं पूर्ण इक्वेशन x मध्ये, y मध्ये असलं पूर्ण इक्वेशन y मध्ये। चेक करा बरं इथं x आहे इथे x आहे, म्हणजे पूर्ण इक्वेशन कशामध्ये x मध्ये, म्हणजे एकच व्हेरिएबल आहे, म्हणजे पहिली कंडिशन तिथे सॅटिस्फाई। सेकंड कंडिशन मॅक्झिमम पॉवर ऑफ व्हेरिएबल इज 2, मॅक्झिमम पॉवर 2 पाहिजे। चेक करा बरं मॅक्झिमम पॉवर 2 आहे, इथं पहा x ची पॉवर किती आहे इथं 1 आणि इथे किती आहे 2, मॅक्झिमम पॉवर 2 पाहिजे। आपल्याला 2 पेक्षा मोठे नाही पाहिजे, पॉवर आहे आहे 2, म्हणजे सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाईड केली। थर्ड कंडिशन काय, a b c आर रियल नंबर, जे a b c आहे ते रियल नंबर पाहिजे आणि a 0 नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवा, a 0 नाही पाहिजे। बाबा हे 0 आला काय तुला नाही, म्हणजे तिन्ही कंडिशन सॅटिस्फाईड केल्या। तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाईड केल्या तिथे लिहा ना, मग फॉर एअर फोर द गिव्हन इक्वेशन, द गिव्हन इक्वेशन हॅविंग वन व्हेरिएबल अँड इट डिग्री इज This is a quadratic equation. Quadratic equation. लिहून घ्या।